प्रेम आपुलकी आणि जीवाळा असाच कायम राहू दे असं मनोगत रिपाईचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कारादाखल उत्तर देताना व्यक्त केलं. मी आपला कायमच ऋणी राहीन अशी भावना देखील त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली. शानदार, बहारदार, दिमागदार आणि जल्लोषपूर्ण वातावरणात रिपाईचे प्रदेशाध्यक्ष लोकनेते राजाभाऊ सर्वदे यांचा 65वा वाढदिवस साजरा करण्यात आला. शोभेचं दारूकाम, आतषबाजी, विद्युत रोषणाईनं सारा परिसर सजलेला होता. पांढरावो चौक इथं आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. प्रचंड गर्दी, संपूर्ण चौक फुलून गेला होता. 65वा वाढदिवसानिमित्त 65 किलो वजनाचा केक आणि क्रेनच्या सहाय्यानं आणलेला भव्य पुष्पहार हा राजाभाऊंच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचं प्रमुख वैशिष्ट्य ठरलं. पत्नी मंदाकिनी सर्वदे आणि कुटुंबियासमवेत केक कापण्यात आला. यावेळी शुभेच्छांच्या वर्षावानं स्टेज व्यापून गेलं होतं. यावेळी निखिल सर्वदे, मयूर सर्वदे, मंथन सर्वदे, संदीप सर्वदे, सुशील सर्वदे, रवींद्र सर्वदे, ॲडव्होकेट स्वप्नील सर्वदे यांच्यासह सर्वदे परिवारातील सदस्य, नातेवाईक, आप्तेष्टांची उपस्थिती होती. सत्कारला उत्तरताना प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांनी सर्वांचे आभार मानत धन्यवाद प्रकट केले. प्रेम, जिव्हाळा, आपुलकीचं नातं असंच निरंतर राहावं असं मनोगत व्यक्त करीत सर्वांचा ऋणी असल्याचं सांगितलं. पिंडी शहर जिल्ह्याच्या वतीने आज माझा 65वा वाढदिवस, त्यासोबतच काल 25 ऑगस्ट रोजी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची नूतन कार्यकारिणी निवडण्यासाठी जी बैठक आयोजित करण्यात आली होती, आपल्या सर्वांचे आदरणीय नेते, देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा भारताचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आमदार रामदासजी आठवले यांच्या उपस्थितीमध्ये नूतन महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक झाली. आणि या बैठकीमध्ये मला महाराष्ट्राचं अध्यक्षपद आठवले साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे. आज वाढदिवस आणि अध्यक्षपद हे दोन्ही शहर जिल्ह्याच्या वतीने साजरा केला याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. आभार मानत असताना गेल्या 47 वर्षामध्ये या सर्व कार्यकर्त्यांनी मला प्रेम दिलं, सहकार्य केलं आणि यामुळेच खऱ्या अर्थानं आठवले साहेबांचं नेतृत्व या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्याची भूमिका मी या ठिकाणी घेतलेली आहे. यावेळी पक्षाचे शहर अध्यक्ष अतुल नागटिळक, कार्याध्यक्ष श्याम धुरी, प्राध्यापक पवन थोरात, शिवम सोनकांबळे, माजी महापौर अरिफ शेख, दशरथ कसबे, गौतम कसबे, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब वाघमोडे, त्याचप्रमाणे भारत वडावराव, जाकीर शेख, नाना गायकवाड, नंदकुमार जगताप, अनिल धिमधिमे आणि वाघमोडे मित्र परिवार, तसंच कामगार नेते बापू सदाफुले, युनियनचे पदाधिकारी, सदस्य आणि राजकीय, सामाजिक, उद्योग, व्यवसाय यासह विविध क्षेत्रातील स्तरातील मान्यवरांनी लोकनेते राजाभाऊ सर्वदे यांना शुभेच्छा देत भावी वाटचालीस सदिच्छा प्रकट केल्या.